आज डोंबिवलीमध्ये वाहतूक विभागाने कडक कारवाई करून तब्बल 1,93,000 रुपयांची वसुली केली आहे। त्यामुळे डोंबिवलीमध्ये बेशिस्त रिक्षा चालकांना कुठेतरी आता धडा मिळेल व यापुढेही अशीच कारवाई चालू राहील असा त्यांनी वाहतूक विभागाने इशारा दिला आहे। डोंबिवली उपवाहतूक विभाग तसेच कल्याण परिवहन च्या अधिकाऱ्यांनी मिळून संयुक्त कारवाई केली व त्यामध्ये तब्बल 62 बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली व ही मोहीम यापुढे सुद्धा अशाच पद्धतीने चालू राहील असं डोंबिवली वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक उमेश गीते यांनी सांगितले। त्यामुळे आता रिक्षा चालकांनो आता तरी सावधान, अन्यथा मोठा दंड भरावा लागू शकतो। प्रतिनिधी विनोद गिरी, डोंबिवली।